अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। खानदेशातून 10वीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या ऋतुजा चौहानचा डॉक्टर कलाम पुस्तक भिशीतर्फे सत्कार करण्यात आला। ऋतुजा चौहान या विद्यार्थिनीने 2023 मध्ये इयत्ता 10वीच्या परीक्षेत 99.80% गुण प्राप्त करून ऐतिहासिक यश मिळवले आहे। तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचा भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुस्तक भिशीतर्फे सत्कार करण्यात आला। सुप्रसिद्ध साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांच्या अध्यक्षतेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक प्रमुख विजय लुल्हे यांच्या हस्ते शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भारतीय कर्तृत्ववान स्त्रिया हा ग्रंथ देऊन गौरवण्यात आले। ऋतुजाने गणितात 100 पैकी 100 तर संस्कृत व समाजशास्त्र या विषयांमध्ये 99 गुण प्राप्त केले आहे। ती मेहरूण येथील विद्या इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी असून ती इंग्रजी व मराठीतून काव्यलेखन करते, त्याचबरोबर चित्रकला आणि गायनाची देखील तिला आवड आहे। नामवंत व्यक्तींच्या नावाच्या अक्षरलेखनातून प्रासंगिक शुभेच्छा देण्यात ऋतुजाचा विशेष हातखंडा आहे। आजोबा निवृत्त कला शिक्षक RD सुतार तर आई ATD कला शिक्षिका अर्चना चौहान यांचा कला वारसा ऋतुजा आपल्या छंदातून जोपासत आहे। चव्हाण इयत्ता 10वीमध्ये उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी। मला ह्या वर्षी 2022 आणि 2023 या साली 99.80% मार्क्स मिळालेले होते। त्यात मला मॅथ्समध्ये आउट ऑफ 100 होते। संस्कृतमध्ये तसंच सोशल सायन्स वगैरेमध्ये 99 मार्क्स होते। मी विद्या इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे। मला या यशामागे माझे आई, वडील, शिक्षक यांचे सर्वांचे मी आभार मानेल आणि तेच माझ्यासाठी एक प्रेरणास्थान होतं। सकाळी एक शेड्यूल बनवून मी अभ्यास करायचे। सकाळी 4-4:30 वाजता उठून रात्री 10 वाजेपर्यंत माझा अभ्यास व्हायचा आणि तेव्हा मी माझं टाईमटेबल बनवून ठेवलं होतं। जसं की सकाळी उठून एक अर्धा तास मी ऑनलाईन लेक्चर करायचे, त्यानंतर स्कूलमधून आल्यानंतर मग मी आपलं जेवण वगैरे झालं की लगेच क्लासला जायचे। क्लास तर मी आधीच सोडून दिले होते कारण की मी सेल्फ स्टडीवर जास्त भर दिला आणि त्यातूनच मी चांगले टक्क्यांनी पास झाले। छंद आणि उपक्रम पुढे काय? मला ड्रॉइंग आणि सिंगिंगची आवड आहे। पुढे काय व्हायचं? आणि मला पुढे इंजिनियर व्हायचं माझं स्वप्न आहे। त्यासाठी मी आता 11th 12th क्लास लावली आहे आणि JEE NEET परीक्षेला मला बसायचं। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि Google Play Store वरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।